सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. वज्रधारीच्या दणक्याने नगर परिषदेला आली जाग. जत शहरातील छत्रपती शिवाजी पेठेत फुटलेल्या पाईपलाईनला गेल्या 4 दिवसांपासून दुरुस्त न केल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात होते. दरम्यान काल रविवारी या ठिकाणी असणारे छोटे लिकेज मोठे झाल्याने व मुख्य पाईपच फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात होते. या घटनेची बातमी काल वज्रधारी न्यूजने लावली होती. या बातमीची दखल घेत जत नगर परिषदेने या फुटलेल्या जलवाहिनीचे काम हाती घेतले आहे. शहरात असे छोटे मोठे लिकेज आणि अनेक ठिकाणे आहेत, त्यामुळे किती पाणी वाया जात असेल याचा अंदाज लावणं हा संशोधनाचा विषय आहे. यामुळे जत नगरपालिका झोपली आहे का, पाणी पुरवठा सभापती का शांत आहेत, या शांत राहण्यामागे कारण काय, लोकांच्याकडून वर्षाला सार्वजनिक पाणीपट्टी वसूल करतात परंतु पाणी पुरवठा करणारी यंत्रणा नादुरुस्त झाल्यास त्वरित दुरुस्त का करत नाही, याकडे जत पालिका प्रशासन जातीने लक्ष देणार का, असा सवाल आता नागरिकांच्यातून उपस्थित होत आहे. जॉकेश अदाटे, जत. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.